शहर में कोरोना के संक्रमण के साथ साथ म्यूकरमाइकोसिस बीमारी ने अब तक के लोगों को अपनी चपेट में लिया है। केंद्र सरकार ने अभी भी कोई भी मदद राज्य सरकार को नहीं की है, जिसके चलते शहर वासियों का इलाज करना अब टेढ़ी खीर साबित हो रही है। ऐसे में केंद्र सरकार जल्द से जल्द मदद करे, ऐसी गुहार विभागीय कार्यालय में हुई बैठक में नितिन राउत इन्होंने लगाई है। मुंबई में आए आंधी तूफान ने सबको झकझोर के रख दिया है। तोकते तूफान की आगे कई पेड़, कई बिजली के तार जमींदोज हो गए हैं। इस घटना से कई क्षेत्र की बिजली गुल हो गई थी, तो वहीं राज्य के अधिकांश शहरी और ग्रामीण भागों को काफी नुकसान हुआ है। तोकते तूफान में तकरीबन 62 करोड़ रुपए का नुकसान होने का अंदेशा जिले के पालक मंत्री और राज्य के ऊर्जा मंत्री नितिन राउत ने लगाया है। सिंधु दुर्ग हो या फिर पालकर, हर जगह में नुकसान हुआ है। ऊर्जा मंत्री ने आगे ये भी कहा कि हम सब निर्माण हुई इस बाधा से निजात पाएंगे। नहीं, हा जो तोतके नावाचा चक्रीवादळ आला, तो चक्रीवादळ यांनी किनारपट्टीवर मोठं नुकसान केलं। पालघरची किनारपट्टी आहे आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्ग इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। धन्यवाद यासाठी दिले पाहिजेत की प्राणहानी याच्यात झालेली नाही, आणि त्याच्यामुळं आणि नुकसानीचा जो आकडा जर आपण लक्षात घेतला तर तसं कमी आहे। माझ्या डिपार्टमेंटला मागच्या वेळेला 180 कोटीच्या वरती खर्च झाला होता, म्हणजे नुकसान झालं होतं। आता फक्त 62 कोटीच नुकसान झालेलं आहे आणि पूर्ववत आता या 1-2 दिवसात पूर्वस्थिती निर्माण होईल। कोरोना संक्रमितों का आंकड़ा, सही इलाज और केंद्र सरकार की पूरी मदद नहीं मिलने से बढ़ रहा है। अब तक सरकारी अस्पतालों में दवा इंजेक्शन दिए जाते थे, लेकिन जिला प्रशासन ने कोरोना मरीजों की संख्या देखते हुए अब प्राइवेट अस्पतालों में भी इंजेक्शन उपलब्ध कराने की मांग की है। केंद्र सरकार जल्द से जल्द इंजेक्शन और दवाई का वितरण राज्य सरकार करे, ऐसी मांग नागपुर के पालक मंत्री नितिन राउत ने की है। मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत चर्चेला आला, त्यात काही कायदेशीर बाबी होत्या त्या तपासायला सामान्य प्रशासन विभागाला सांगण्यात आलेलं आहे। ती तपासणी होऊन मी त्यांना त्या समिती जी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती आहे मागासवर्गीयांच्या आरक्षणाबद्दल, ते माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आहे, त्यांना पत्रसुद्धा मी दिलेलं आहे की त्यांनी आमच्या उपसमितीची बैठक तात्काळ लावावी। ती बैठक झाली की त्याच्या बैठकीच्या अंती याच्यावर निर्णय करू। सरकारी दफ्तरों में आज भी ऐसे कई कर्मचारी अधिकारी हैं जो सेवा पड़ती को लेकर वंचित हैं। हाल ही में 7 मई 2021 को राज्य सरकार ने बढ़ती आरक्षण जीआर निकाल कर आरक्षण के पैतृक को छाटने का काम किया है। परंतु याचे जे औषध आहे ते औषध केंद्र शासनाकडून आमच्याकडे येतात आणि एखाद्या पेशंटला 30-30 डोस लागतात त्याचे, तर ही संख्या ज्याप्रमाणे जरा समजा 100 पेशंट असले तर 100 पेशंटसाठी 1000 इंजेक्शन लागतात, तर मिळतात आम्हाला 200 इंजेक्शन, तर त्यामुळं आम्ही या ठिकाणी देऊ शकत नाही। आणि जे इंजेक्शन येतात आतापर्यंत जे डायरेक्शन्स होते ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलला द्यायचे होते, आता काल परवा आलं की जिल्हाधिकाऱ्यांनी थोडंफार प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी सुद्धा ठेवावं, परंतु मुळातच औषधाचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात आहे। आणि केंद्र सरकारकडे आम्ही मागणी नोंदवलेली आहे की आमचा राज्याचा कोटा वाढवून द्या, तो कोटा वाढवून दिलेला नाही आणि त्यामुळे इथे शॉर्टेज आहे। आमचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे। कधी परिस्थिती निर्माण कसं आहे की हा मेकर मायोसिस जो डिसीज आहे, या डिसीज येईलच का, याचे प्रॉडक्शन काही नव्हतं इंजेक्शनचं या डिसीजच्या बद्दल, तर ऐन वेळेला आता हा डिसीज या ठिकाणी आला असल्यामुळं आता कुठं त्यांचं प्रॉडक्शन चाललं आहे आणि बोटावर मोजणाऱ्या 4-5 कंपन्या ते प्रॉडक्शन या ठिकाणी करतं आणि सगळं प्रॉडक्शन केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घेऊन टाकलेलं आहे। ते ज्या पद्धतीने देतील त्या पद्धतीने आमचं वाटप या ठिकाणी होईल। ना लहान मुलं, आता तिसरी जी लाट येणार आहे त्या तिसरी लाटची पूर्वतयारी या ठिकाणी व्हायला पाहिजे। दुसरी गोष्ट की आता जरी रुग्णसंख्या या ठिकाणी कमी झाली, याचा अर्थ असा नाही की कोविड संपलेला आहे। त्या अनुभवानुसार त्या ठिकाणी पेशंट बरे झाले आणि ओपन अप झाल्यानंतर इमिजिएट त्या ठिकाणी पुन्हा वाढायला लागलं, त्यामुळं आम्ही आता सांगितलं की समजा आम्ही लॉकडाऊनचं रिलॅक्सेशन करायचं 10-12 दिवसानंतर प्रयत्न केला, कारण 10-12 दिवस आम्हाला लागतील आणखी ते करायला, तर तो जो SOP आहे त्यानुसार जे हळूहळू आम्ही
रिलॅक्सेशन देऊ, त्या लोकांची आरटीपीसीआर झालं पाहिजे, त्यांच्याकडे व्हॅक्सिनेशनचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, ऑफर्स असो दुकानदार असो, अशा प्रकारच्या एस ओ पीज करून आपण व्यवस्थितरित्या जर हँडल केलं तर जास्त बरं होईल. आणि मला धन्यवाद दिले पाहिजे नागपूरच्या सगळ्या नागरिकांना आणि नागपूरच्या सगळ्या डॉक्टरांना की त्यांनी जिल्हा प्रशासन आणि आम्हा लोकांची सगळ्यांची या ठिकाणी मदत केली आहे. राज्य के ऊर्जा मंत्री और नागपुर के पालक मंत्री नितिन राउत इनसे बातचीत की. बातचीत के दौरान उन्होंने केंद्र सरकार की ओर से अभी भी जो सुविधाएं जो मिलने चाहिए वो पूरी तरह से नहीं मिली है. इसके ऊपर में उन्होंने भाष्य करते हुए ये भी आगे कहा कि जिस प्रकार से बारिश जो बारिश आई और जो आंधी तूफान के चलते जो पेड़ है या बिजली के तार है जो ज़मींदोज हुए थे उनका जो कामकाज है युद्ध स्तरीय पे चालू है. पूरे कर्मचारी अधिकारी अच्छा कामकाज कर रहे हैं, ऐसे नितिन राउत इनका कहना पड़ा. साथ ही साथ नितिन राउत ने आरक्षण को लेके भी एक तंज कसा है, अब राज्य सरकार कितना ध्यान देती है और ये जो बढ़ती पदोन्नति में जो आरक्षण की बात को लेकर जो बवाल मचा हुआ है वो कब थमेगा, इसके ऊपर अब पूरे राज्य की निगाह लगी हुई है. विभागीय कार्यालय से कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ संजय मीरे, बीसीएन न्यूज़ नागपुर.